25 मिनिटांमध्ये आयोजकांकडून सक्त ताकीद येते, 25 मिनिटांमध्ये आपल्याला एक डाव संपवायचा आहे. आपण आहोत बारापाडा या ठिकाणी, आपण आहोत कर्नाळा परिसरातील असणारं अतिशय सुंदर असं हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 आपण या ठिकाणी पाहतोय. सावीर दळवी एक नामवंत क्रिकेटर, त्याचबरोबरीने या परिसरातील समाजसेवक देखील, त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या क्रीडा स्पर्धेचा आज तिसरा दिवस, या तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तिसरा सामना रंगतोय, एका बाजूला खालापूर तालुक्यातील संघ असेल, दुसऱ्या बाजूला पनवेल. तर याच दरम्यान सन्मान्य आदरणीय अतिथी सांबर्ली गावच्या खऱ्या तर विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक संतोषी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान्य संतोषी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा. प्रत्येकाचा सन्मान मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. तर मी विनंती करतो आमच्या आयोजकांना संतोषी पाटील साहेबांचा पण या ठिकाणी यथोचित मानसन्मान येथे करायचा आहे. स्वागत आहे तुमचं क्रीडानगरीमध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. एका बाजूला हरिओम पनवेल, एक मोठं नाव आहे हरिओम पनवेल. अगदी मुंबईत येऊन देखील या संघाने आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. हरिओम पनवेल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला वरद टॉवर रसायनी म्हणजे खालापूर तालुक्यातील संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या दोन संघांमध्ये सामना रंगताना पाहायला मिळेल. पहिले दोन सामने या ठिकाणी झाले. पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर याच परिसरातील कर्नाळ्याचा संघ आपल्याला पाहायला मिळाला, त्यांच्याविरुद्ध नेरे दुंद्रे हा संघ या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यात गावदेवी गावठाण या बलाढ्य संघाला निलेशपोट जावळे या संघाने पराभूत केलं. आणि या पाच षटकांमध्ये पाहूयात काय होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला रजत मुंडे, दुसऱ्या बाजूला मयूर पाटील पोसरी. रजत मुंडे चांभारली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रजत मुंडेने देखील खूप कमी वयामध्ये आपल्या नावाचं चांभारली गावाचं नाव देखील केलेलं आहे. आणि गतवर्षीच्या हंगामात मात्र रायगडचा बेस्ट ऑलराऊंडर हा पुरस्कार देखील जरूर त्या खेळाडूला मिळालेला आहे. ग्रामीण क्रिकेट गाजवल्यानंतर तालुकावाईज हा क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ करतोय आणि खुला गट आता मात्र त्याला आव्हान देतोय. यावर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील विशेष चांगली कामगिरी याच रजत मुंडेने केली आहे. तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन नुसता रायगडचाच नाही तर भारतातील अव्वल दर्जाचा गोलंदाज अंकुर सिंग. पहिला चेंडू पिचिंग झाल्यानंतर काही सौसडी घेणारा होता. धावबादची संधी, चेंडूची फेक जरूर झाली होती परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. खूप मोठा अनुभव आहे अंकुर सिंग यांच्याकडे. भल्या भल्या स्पर्धांमध्ये भारतातील आणि भारतातील भारताच्या बाहेर देखील ही अंकुर सिंगने हुकूमत गाजवली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमधील, रबर बॉल क्रिकेटमधील आणि लेदर बॉल क्रिकेटमधील देखील स्पर्धा लिलेया गाजवल्यात या खेळाडूने. मुंबई T20 क्रिकेट लीग जी वानखेडे स्टेडियमवर पार पडली होती त्याही स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजचं कौशल्य दाखवलं होतं या खेळाडूने. तर दुसऱ्या बाजूला पोसरीचा स्टार खेळाडू स्ट्राईकवर फलंदाजीसाठी पाहायला मिळेल आपल्याला, तो म्हणजे मयूर. वेगवान चेंडू होता परंतु कव्हरच्या दिशेने अतिशय सुंदररित्या फटका खेळला परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी 3 धावा त्या ठिकाणी अडवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. अक्षय पवारच्या माध्यमातून हा 3 धावा अडवल्या गेल्यात मी म्हणेल, कारण चांगला फटका होता. त्या ठिकाणी जर चेंडू अडवला गेला नसता तर लगेच चेंडूने सीमारेषा ओलांडली असती. धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात क्रिकेटचा हा सोहळा आपण पाहतोय बारापाडा नगरीमध्ये. या चेंडूला मात्र काहीसा कमी गतीने टाकलं होतं आणि ऑनसाईडच्या दिशेने खेळला गेला हा चेंडू. रजतच्या बॅटमधून निघालेला हा फटका, चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि जातोय चेंडू सीमारेषा ओलांडून पलीकडे 4 धावांसाठी. रजत मुंडेच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झाला. अंकुरच्या विरुद्ध मात्र खेळलेला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावांवर. अतिशय उत्कृष्ट आयोजन पाहायला मिळते. चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, त्याचबरोबरीने उत्कृष्ट आयोजन आणि आकर्षक ट्रॉफीज. आता मात्र वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि स्वाभाविक आहे ज्यावेळेला फटका खेळला जातो एखादा मोठा फटका त्यावेळेला गोलंदाजाकडून अतिशय वेगाने चेंडू येतो आणि तेच अंकुर सिंगच्या माध्यमातून झालंय. आणि वेग वाढवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण देखील हटताना पाहायला मिळालं आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली स्वैर चेंडूच्या रूपात.
कमबॅक केलं जातंय अंकुर यांच्याकडून. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. पाहूया एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय मयूरने आणि यासाठीच ओळखला जातो मयूर. चित्याची चपळाई त्याच्याकडे आहे. रनिंग बिटवीन द विकेट. एकाच परिसरातील दोघे खेळाडू आहेत आणि त्याही परिसरामध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, कारण मोपाड्याची रसायनीची स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण पाहतो आणि त्या परिसरामध्ये क्रिकेट प्रेम आणि क्रिकेट ज्वर वाढताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पर्यायाने चांगले संघ खेळाडू. बिगिट केला जातोय मोठा 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 प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. तर अंकुर सिंग सारख्या कसलेल्या गोलंदाजावर चढवलेला रजत मुंडेच्या बॅट मधून हा हल्ला. ऑप्टमच्या बाहेर आता मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर राहतोय. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल 16. खालापूर तालुक्यात संपूर्ण खालापूर तालुक्याचं लक्ष या मॅचवर असणार आहे. संपूर्ण पनवेल तालुक्याचं लक्ष या रायगडाचं मॅच लक्ष या मॅचवर जरूर लागलेलं आहे. या चांगला चेंडू मात्र जरूर टाकला गेला होता. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिड ऑनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पहिलं षटक पॉवर प्लेचं अंकुर सिंग गोलंदाजाने टाकलं, परंतु पहिल्या षटकावर फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पहिल्या षटकावर रजत मुंडेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17. धावा धावफलकावर देखील होताना पाहायला मिळत आहेत. राजा शिवछत्रपती ट्रॉफी. राजा शिवछत्रपती त्यांच्याविषयी काय सांगावं तेवढं कमीच आहे, कारण मुठभर मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली राजा शिवछत्रपती यांनी. अफजल खानाला टरटरा फाडला राजा शिवछत्रपती यांनी. शाहिस्ते खानाची बोटं छाटली राजा शिवछत्रपती यांनी. अफजल खान औरंगजेबाचं सिंहासन हलवलं, त्याची झोप उडवली राजा शिवछत्रपती यांनी. आणि 350 वर्ष झाली तरी देखील तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये स्थान मिळवलं राजा शिवछत्रपती यांनी. सर्व प्रकारच्या जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून नक्कीच हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं चालवलं राजा शिवछत्रपती यांनी. आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या नावाचा चषक आपण या ठिकाणी पाहतोय आणि अभिमान आहे आणि नक्कीच त्या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आम्हाला मिळते त्याबद्दल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी एका बाजूला खालापूर तालुका, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे हरिओम पनवेल, तर दुसऱ्या बाजूला वरद टॉवर रसायनी. या दोन संघांमधील सामना पाहतोय आपण. प्रशांत खाणवकर एक मोठं नाव पनवेल तालुक्यातील क्रिकेटचं, नव्हे तर रायगडामधील कर्णधाराच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी मार्गवर दाखल होताना पाहायला मिळतील प्रशांत खाणवकर. तर फलंदाजीसाठी रजत मुंडे नावाचं कोडं आता या ठिकाणी जरूर पडलंय, जे पहिल्या षटकात त्यांनी फलंदाजी केली आहे. या चेंडूला मात्र कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस होता, याला मात्र खेळण्याचा प्रयत्न कवरच्या क्षेत्रात झाला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक चेंडूनंतर घडामोडी बदलतील. प्रत्येक चेंडूनंतर या ठिकाणी फलंदाज गोलंदाज दोघेही एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील. फलंदाज गोलंदाजावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतील, त्याचबरोबर गॅपमध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करतील, डायरेक्ट सीमारेषा बाहेर चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करतील. तर गोलंदाज त्या फलंदाजांना कसं रोकायचं यासाठी रणनीत्या बनवतील आणि त्याचबरोबरीने या फलंदाजांच्या विरुद्ध वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतील. कमी गतीचे, कधी जास्त गतीचे, कधी वेगवान, कधी खोलवर टप्प्याचे, कधी बाउन्सर्स, हे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतील. परंतु क्रीडा रसिक या ठिकाणी मंत्रमुग्ध होत या सामन्याचा आनंद घेत आहेत. पोसरी थंडी जरूर आहे, परंतु या थंडीत देखील आम्हाला या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. यासाठी मात्र मैदानात बरेचसे प्रेक्षक आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील आनंद घेत आहेत या सामन्याचा प्रेक्षक. मयूरसाठी टाकला गेला हा चेंडू काहीसा कमी गतीने जरूर होता ऑप्टमच्या बाहेर आणि ठरवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्कचा अभाव जरूर पाहायला मिळाला आणि या चेंडूला मात्र मिडविकेट क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. परंतु कमी गतीने आलेला प्रशांत खाणवकर यांचा हा चेंडू थांबवतोय कुठेतरी मयूर यांना आणि धावीपासून वंचित ठेवतोय राजा शिवछत्रपती ट्रॉफी. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. मागील चेंडूप्रमाणे याही चेंडूवर त्याच घटना पाहायला मिळत आहेत. मागील चेंडूची झेरोस्कॉपी काढावी की काय त्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी प्रशांत यांनी अचूकता दाखवली आहे आणि मयूर मात्र या ठिकाणी एक वेगळी रणनीतीबद्ध फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु बॅक टू बॅक दोन चेंडूवर, म्हणजे पहिल्या षटकामध्ये जो धावसंख्येचा ग्राफ पुढे वर गेला होता त्याला खाली आणण्याचं काम कोण करत आहे तर कर्णधार स्वतः प्रशांत खाणवकर या ठिकाणी करत आहेत.
बिगिट केला जातोय। आता आपली रणनीती बदलली या ठिकाणी मयूर ने आणि या चेंडूला भिरकावून दिला गेलाय सीमारेषेच्या पलीकडे। सहा धावांसाठी षटकाराचा पोसरी ब्रँड दाखवतोय मयूर पाटील। तर हा क्रिकेट खेळच मुळात असा आहे, कधी गोलंदाजांचा होतो कधी फलंदाजांचा होतो। या ठिकाणी मात्र वेगळा फटका जरूर खेळला, कल्फक फटका मयूर। मयूरने आपली कल्फकता दाखवली, रिव्हर्स स्ट्रोक खेळला आणि या चेंडूला मात्र पाठवून दिलं पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी। अठ्ठावीस धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत प्रशांत यांच्या विरुद्ध। म्हणजे पहिले काही चेंडू प्रशांत यांनी अधिराज्य गाजवलं फलंदाज मयूरवर आणि तदनंतर मात्र मयूर देखील आपल्या बॅटच्या भात्यातून वेगवेगळे फटके काढतोय। या चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आता खेळण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे। षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतंय। पहिल्या षटकाच्या तुलनेत दुसरं षटक चांगलं होतं परंतु अजूनही विकेटपासून वंचित राहावं लागतंय हरिओम पनवेल संघाला। परंतु दोन षटकांमध्ये पॉवर प्लेची जी संपलेली आहे त्या दोन षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा आणि कोणत्याही प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये। पहिल्या षटकात आक्रमक झाला रजत मुंडे, दुसऱ्या षटकात आक्रमक झाला मयूर पाटील। म्हणजे पहिलं षटक गाजवलं रजत मुंडेने आणि दुसरं षटक गाजवलं मयूर पाटील याने। समीर जी माझ्या बरोबर जोडलेले आहेत कर्जतचा गोड आवाज, तर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील, तर काय म्हणाल समीर जी पहिल्या दोन षटकाच्या या खेळाच्या नंतर? खरं तर चंदू सर सांगायचं आपण विचार केला तर अनुभव आणि युवा या दोन घटकांमध्ये आज संघर्ष आपण पाहिला। एकीकडे अंकुर सिंग आणि प्रशांत खानावकर यांचा अनुभव, याच्या विपरीत मयूर पाटील आणि रजत मुंडे ही युवा ताकद। खरं तर युवा या शब्दातच बरंच काही दडलंय। युवा या शब्दाला जर का उलटं केलं तर वायू असा अर्थ होतो आणि वायूच्या वेगानं धावणारे हे युवा फलंदाज मात्र मैदानावरती अंकुर सिंग आणि त्याचबरोबर प्रशांत खानावकरला सपाटून मात्र मार देत आहेत। उचलता चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, मयूर पुन्हा एकदा आपली कल्पकता दाखवतोय, हुक केला जातो आणि या चेंडूला मात्र पाठवलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे। अंकुर सिंग यांच्या विरुद्ध पहिल्या षटकात रजत मुंडे आक्रमक झाले होते आणि आता मयूरची बॅट आता बोलू लागली आहे। ती बोलली होती प्रशांत खानावकर यांच्या विरुद्ध आणि आता मात्र अंकुर सिंग यांच्या विरुद्ध देखील बोलली आहे। चार धावा घोषित केल्या पंचांच्या माध्यमातून, धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवर हा धावफलक जातोय। हे तेच मैदान आहे गतवर्षी धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता, नुसता पाऊस नाही तर मुसळधार पाऊस। पहिल्या दोन मॅचमध्ये जरूर धावा कमी आल्या परंतु या मॅचमध्ये धावा येत आहेत। कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतिशय तत्परतेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत अक्षय। अक्षय हा खेळाडू देखील या वर्षीच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय। आणि सावळेगावचा आणि किरणच्या बंधू किरणच्या बरोबरीने अक्षयने देखील यावर्षी छाप सोडली आहे आपल्या कामगिरीच्या जोरावर, मग ती फलंदाजीत असेल गोलंदाजीत असेल आणि अगदी नागपूरपर्यंत आणि मुंबईमध्ये येऊन देखील सोडली आहे ती छाप। आणि नक्कीच एकाच विभागात येतात परंतु एक पनवेल तालुक्यातील आहे अक्षय। तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अंकुर गोलंदाजी मार्कवर,
रजत यांच्यासाठी चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा फलंदाजाची टेस्ट घेणारा, परंतु या चेंडूला धावामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न होतोय, हो झाला, दोन धावा मात्र या ठिकाणी, आणि ही कल्पकता, या गोष्टी क्रिकेटमध्ये पाहिजे. प्रतिस्पर्धी जर गाफील राहिला तर त्याच्यावर तुम्हाला हावी व्हावंच लागतं, आणि तेच या ठिकाणी झालं. थोडासा उशीर झाला क्षेत्ररक्षकाचा चेंडूवर येण्यासाठी, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये या खालापूरच्या दोन्ही फलंदाजाने केलं, धावसंख्येला दोनने पुढे नेलं, धावसंख्या नेऊन पोचली होती 36 धावांवर. क्रिकेटचा खेळ जो तुमचा आणि आमचा सर्वांचा आवडता आहे, लाडका आहे, ज्याने तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना वेड लावलंय, आणि तेच वेड घेऊन आलंय आपल्याला या राजा शिवछत्रपती ट्रॉफीत. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु या चेंडूला मात्र टोलवण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा दोहेरी धावेने धाव फलकाला पुढे नेत आहेत हे दोन्ही फलंदाज. आज एका वेगळ्या इराद्याने दाखल झाले ते दोन्ही फलंदाज, आणि आपल्या फलंदाजचं कौशल्य पहा, वेगवेगळे फटके खेळतायत. महेश महाडिक यांच्याकडून मयूरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तिसरं षटक सुरू आहे, आणि या दोघेही फलंदाज खालापूरचे अतिशय चांगली कामगिरी करतात, दाद देत नाही आहेत गोलंदाजांना, वेगवेगळ्या धाटणीचे फटके खेळून मंत्रमुग्ध करतात क्रिकेट रसिकांना. अंकुर गोलंदाजी मार्गवर हा चेंडू मात्र काहीसा कमी गतीने, हो आता मात्र अंकुर आपला क्लास दाखवतोय, ज्यासाठी ते ओळखले जातात, व्हेरिएशनसाठी ज्यासाठी ते ओळखले जातात, अचूकतेसाठी. आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध, एक सुंदर चेंडू टाकला गेला, कुठल्या स्पॉटवरून चेंडूला कमी गतीने आतमध्ये आणलं आणि फलंदाजाला अक्षरशः जागेवर थांबवलं देखील. अंकुर अंकुर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील हरिओम पनवेलसाठी. या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, चेंडू हवेत जातोय आणि सुरेख जेल घेतला जाईल. ज्या रजतने त्यांच्यावर हल्ले चढवले होते त्याच रजतला माघारी पाठवलंय अंकुर सिंगने. चंदू सर, आणखी एक गोष्ट लोकांपर्यंत आपण नेहमीच पोहोचूया की राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 तुम्ही पाहता हे तिसरं पर्व आहे, आणि या तिसऱ्या पर्वाची धावसंख्या 38 आहे, दोन षटकं बाकी आहेत. सुरुवातीचा म्हणजे सुरुवातीची पहिली रात्र आणि मराठी भाषा दिन हे देखील एक खूप मोठं मी म्हणेल की दुग्ध शर्करा योगी या स्पर्धेसाठी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं या स्पर्धेचा मात्र आगाज झाला, आणि आता ही स्पर्धा गेल्या दोन रात्रींमध्ये एक गाव ग्रामीण आणि आता तालुकानिहाय आणि उद्या अगदी व्यावसायिक म्हणजे खुल्या गटातील क्रिकेटचा संघर्ष आपण पाहाल. दोन षटकं बाकी आहेत, या दोन षटकांमध्ये रजत मुंडेची शेवटच्या चेंडूवरती मिळालेली विकेट यदा कदाचित कमबॅक करू शकते की या विपरीत तगडी अजून बॅटिंग लाईनअप बाकी आहे ते वरद टॉवर रसायनी या संघाचे, परंतु बघूया दोन षटकांमध्ये काय घडेल. मयूर, तर कुठेतरी दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये अंकुर सिंगने आदरा दिला आणि गरज होती ज्या विकेटची, ती विकेट माघारी पाठवली आहे. तर तो तीन षटकांची समाप्ती या ठिकाणी होते, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38 धावा. आपण पाहत आहोत राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019.
तर मयूर फलंदाजीसाठी आणि महेश माडिक यांच्याकडून खास पारितोषिक असणार आहे. याच मयूर नॉनस्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल. तर मैदानाच्या आतमध्ये गणेश पारंगे प्रेम वेगवान चेंडू अपचमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि पंच स्वैर चेंडू घोषित करतायत. प्रेम गायकवाड येत आहेत गोलंदाजी मार्गवर आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर स्वैर चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 39 धावांवर. पहिल्या दोन षटकां दोन मॅचमध्ये जर पाहिलं तर धावांसाठी फलंदाज थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये खालापूरच्या फलंदाजी अक्षरशः बहरताना पाहायला मिळाली. मग तो रजत आणि त्याचबरोबर मयूर गणेशसाठी. गणेश मात्र हा चेंडू टोलावलाय, उंचावरून हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जाईल आणि प्रेमला यश मिळतंय गणेशच्या रूपामध्ये आणि आणखीन एका खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी होत आहेत हरिओम पनवेलचे गोलंदाज. ये माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, अन्न भगवा घेऊन हाती निघाला शुमावळा, भगवा घेऊन हाती तर बिग हिट करण्याच्या प्रयत्नात मात्र या चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूने लांबीपेक्षा उंची थोडीशी जास्त घेतली आणि प्रेमला यश मिळत आहे. आणखीन एका फलंदाजाला माघारी पाठवण्यात यशस्वी झाले हरिओमचे खेळाडू आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बंटी बद्रिके मॅन फ्रॉम लोदिवली. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 39 धावा आहेत धावफलकावर. पाहूयात ही धावसंख्या कुठपर्यंत जाते. मयूर अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या मयूरची फलंदाजी बहरली, एक षटकार आणि दोन चौकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. तर रजत मुंडे माघारी जरूर परतलेत, परंतु मयूर मैदानात त्यांना साथ देण्यासाठी बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. क्रीडा रसिकांनो सहर्ष स्वागत असेल तुमचं या क्रीडा स्पर्धेमध्ये. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 यूट्यूबच्या माध्यमातून जे देखील क्रिकेटचे चाहते सामन्याचा आनंद घेत आहेत त्याही सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. आजचा दिवस तिसरा आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका वाईज हाफ क्रिकेट आपण जरूर पाहणार आहोत. क्रिकेटचा खेळ जरूर बहरात आहे सध्याच्या घडीला. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण IPL पाहणार आहोत, येणाऱ्या कालावधीमध्ये आपण विश्वचषक देखील पाहणार आहोत, परंतु सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट मात्र सर्वोच्च स्थानी सध्या पाहायला मिळत आहे. कारण ग्रामीण क्रिकेटच्या डे स्पर्धा जरूर संपल्यात, परंतु नाईट स्पर्धा मात्र सध्याच्या घडीला सुरू आहेत. टेनिस क्रिकेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, शपलहून खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि प्रेम गायकवाडने आपली उपयुक्तता या ठिकाणी सिद्ध केली. बाद होऊन माघारी परतावं लागेल मयूरला. दुश्मन तू आज सुन ले, कितने भी हमले कर ले, दुश्मन तू आज सुन ले, कितने भी हमले कर ले, इंडियन आर्मी है फौलाद और तू कायर की औलाद, इंडियन आर्मी है फौलाद और तू कायर की औलाद, इतने क्यों तुम डरते हो छुप कर वार करते हो, इतने क्यों तुम डरते हो छुप कर वार करते हो, फायदा उठा के नरमी का. तर नक्कीच आणखीन एक विकेट माघारी परताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आम्ही त्या पुलवामामधील भारतीय सैनिकांचा देखील श्रद्धांजली जरूर या स्पर्धेच्या सुरुवातीला वाहिली होती आणि आपल्या वायुदलाचं देखील आम्ही अभिनंदन या ठिकाणी जरूर करू. कारण आपल्या सैन्यानी जी काही उपलब्धी त्यांची पाहायला मिळाली आणि अभिनंदनचं देखील अभिनंदन होणार आहे ते देखील पुन्हा एकदा आपल्या भारतामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला काही काळ जर थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर फलंदाजाच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी अचानक गोलंदाजाच्या प्रेमात पडले की काय आणि व्हीटेक हॅट्रिकची संधी आणि त्यासाठी 500 पारितोषिक दिलं जाणार आहे नाबीर शेख यांच्याकडून हे पारितोषिक असेल तर पाहूयात. रायगड स्पोर्ट्सचे ओनर नाबीर शेख यांच्याकडून हे पारितोषिक असेल तर पाहूया. प्रेम गायकवाड मॅन फ्रॉम शिवकर संघाला बिलॉंग करतात आणि आता मात्र त्यांना संधी आहे हॅट्रिकची फलंदाजीसाठी. अमित
ओ बीमर या ठिकाणी टाकला जातोय, अचानकपणे सामन्याला या ठिकाणी कलाटणी मिळते. जो गोलंदाज लयबद्ध गोलंदाजी करत होता विकेटच्या प्रयत्नामध्ये बीमर टाकून बसला, पंच मात्र त्याला ताकीद देतील. हा चेंडू चुकीचा आहे, शरीर भेदी मारा क्रिकेटच्या खेळाडूवृत्तीमध्ये बसत नाही आणि ताकीदही देत आहेत. अशा प्रकारचा एखादा चेंडू पुन्हा पडला तर तुझी गोलंदाजी थांबवण्यात येईल आणि पंच दंडित करतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावांवर. धावसंख्या जाताना पाहायला मिळेल बंटी बद्रिके आणि अमित म्हात्रे ही जोडी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फ्रीट असणार आहे कारण बीमर चेंडू टाकला, शरीर भेदी मारा फुलटॉस चेंडू कमरेच्या वर असेल तर पंच बीमर घोषित करतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण क्रिकेट हा खेळाडू वृत्तीनेच खेळावा लागतो आणि त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. फुलटॉस होता, पुन्हा एकदा बीमर, पुन्हा एकदा बीमर घोषित करतायत. लगातार 2 बीमर या ठिकाणी पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 बीमर या ठिकाणी पाहायला मिळाले आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावांवर. आणि गोलंदाजाला या सामन्यातून मात्र सामन्यात गोलंदाजी करता येणार नाहीये. म्हणजे क्रिकेटचा खेळ असा आहे, जो गोलंदाज विकेट हॅट्रिकवर होता त्या गोलंदाजाला गोलंदाजी थांबवावी लागते. तर क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि तेच या ठिकाणी झालंय. प्रेमच्या बाबतीत धावसंख्या जर पाहिली तर 43 झाली आहे आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं सुरू आहे आणि आता मात्र गोलंदाज बदलण्यात येणार आहे. एका षटकामध्ये तुम्ही 1 बीमर टाकू शकता, 2 बीमर म्हणजे शरीर भेदी म्हणजे शरीराचा वेध घेणारे आणि कमरेच्या वर असणारे 2 बीमर जर तुम्ही टाकले तर तुमची गोलंदाजी थांबवण्यात येते आणि तेच या ठिकाणी झालं. तर आता पाहूयात कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे उर्वरित षटक टाकण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 43. या परिसरातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 क्रीडारसिक मंत्रमुग्ध होते या सामन्याचा आनंद घेत आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या सर्व गोष्टींची पूर्तता करताना पाहायला मिळतं. अतिशय चांगली खेळपट्टी, तेवढंच चांगलं मैदान, अतिशय चांगली लाईट्स देखील पाहायला मिळते या ठिकाणी. ट्रॉफ्याज देखील अतिशय सुंदर सुबक आवाढव्य ट्रॉफीज पाहायला मिळतात. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, लाईव्ह कव्हरेज चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते, गुणलेखक खूप चांगल्या पद्धतीचं कामगिरी या ठिकाणी करतायत आणि त्याचबरोबरीने क्रिकेट रसिक देखील मोठ्या संख्येने. फ्री हिट पुन्हा एकदा असणार आहे तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. अरबाज शेख मॅन फ्रॉम पेट, पेटचा हा गोलंदाज, पेटला पेट गावाने देखील यावर्षी खूप चांगला कामगिरी केली आणि त्यामध्ये या अरबाजचा वाटा देखील तेवढाच मोलाचा आहे. आणि नुकताच विदर्भ दौरा गावदेवी गावठ्याने केला आणि अरबाजने त्याही ठिकाणी म्हणजे बुलढाण्यामध्ये देखील आणि नागपूरमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. तोच मॅन फ्रॉम पेट अरबाज. अरबाजचा वेग या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय परंतु वेग एवढा प्रचंड होता, बॅट्समनही बीट आणि किपरही बीट होत आहेत. बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगासाठी ओळखला जातो पेट एक्सप्रेस का म्हटलं जातं या गोलंदाजाला. पहिल्याच म्हणजे त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर त्याची चुणूक दाखवून दिली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावांवर. पुन्हा एकदा अरबाज, एक अतिरिक्त गोलंदाज वापरावा लागणार आहे जरूर. पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु हा वेग कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण पाहायला मिळालं नाही आणि या वेगावर मात्र अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावांवर. पहा क्रिकेटचा काळ किती बदललाय, खेळ किती बदललाय. पूर्वीच्या काळी अशा प्रकारचं क्रिकेट नव्हतं परंतु आता चेहरा मोहराच मागील 10 वर्षाच्या पुढे जरी गेलो तरी मात्र क्रिकेट अशा पद्धतीचं नव्हतं, टोटली बदलून गेलं हे क्रिकेट. स्थानिक क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आता आंतरराष्ट्रीय झालंय. वेगवान चेंडू होता परंतु जेवढ्या वेगात आला तेवढ्याच वेगात भिरकावून देखील दिला गेला. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. बंटी बद्रिके यांच्यासाठी विजय शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. बंटी बद्रिके लोधिवलीचा हा खेळाडू ज्या पद्धतीने फॉर्मात आहे यावर्षीचा हंगाम तोही गाजवतोय. खालापूल क्रिकेटमधील वलयांकित खेळाडू म्हणून देखील त्याचं नाव घेतलं जातं आणि त्याची प्रचिती या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अरबाज सारख्या वेगवान गोलंदाजावर तुटून पडला आणि या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलं. धावसंख्येने 50 ओलांडली आहे. 51 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. वेग पुन्हा एकदा होता परंतु यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात
अक्षरच्या दिशेने चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावांवर. धावफलक जाताना पाहिला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी आहे ते चौथं आणि धावसंख्या झालेली आहे ती 52. मागील दोन मॅचच्या तुलनेत म्हणजे आजच्या रात्रीतील सर्वाधिक धावसंख्या आपण सध्याच्या घडीला पाहतोय ती म्हणजे फलंदाजी करणारा संघ वरड टॉवर रसायनी खालापूर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूला मात्र सर्वपासून थोडासा दूरवर करण्याचा प्रयत्न शॉटअप गुडलन स्पॉटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटची कडा घेतली आहे आणि डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक येणार चेंडू अडवणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी चौथं संपतंय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा धावफलकावर. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने खालापूर निघालाय आणि पाहूयात आता शेवट कशा प्रकारे होतोय. पुन्हा एकदा एखादं चांगलं षटक या ठिकाणी आलं तर मात्र धावसंख्येला सीमित ठेवलं जाते का 60-65 पर्यंत किंवा शेवटच्या षटकात जर धावा आल्या तर मात्र 65 पुढे 70 देखील खुणावेल. तर पाहूया शेवट कसा होतोय या डावाचा. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजालासाठी आमंत्रित केलं जाते पाहिजे तर यासर 11 पनवेल वर्सेस विनो स्पोर्ट्स गावठाण. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे. नेरे दुंद्रे विभाग आणि निलेश स्पोर्ट्स जावळे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे. या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. नेरे दुंद्रे विभाग पहिला सामना ज्यांनी जिंकला दुसरा सामना ज्यांनी जिंकला निलेश स्पोर्ट जावळे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी त्वरित यायचे कारण यानंतर हा सामना झाल्यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे. जिशान येतात गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि आपल्या संघासाठी पाचवं आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी जिशानला आपण पाहणार आहोत. तर फलंदाजीसाठी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील अमित म्हात्रे रिसचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला लोधिवली खांब्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही बाजूबाजूलाच गाव आहेत. तर अमित आणि अमितच्या जोडीला बंटी भद्रेके शेवटचं षटक या डावातील. पहिला चेंडू काहीसा कमी गतीने वळण घेणारा जरूर पाहायला मिळाला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न या ठिकाणी फसतोय आणि एक धाव मिळेल. बाईच्या स्वरूपातील पंच जावेद फरीद सर कौतुक करावं लागेल. मनोज गुप्ता सर अतिशय चांगली कामगिरी दोन्ही पंच करतायत परंतु पहिला चेंडू जिशांनी चांगल्या पद्धतीने टाकला होता. चेंडू वळवण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता परंतु यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलेला या चेंडूवर देखील धाव येते आहे परंतु गोलंदाजाने जे परिश्रम केले होते त्यावर थोडंसं पाणी पडलंय कारण धाव आली आहे. तर स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील चांगल्या बहरात आहेत बंटी भद्रेके. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या गोलंदाजाकडून वळण घेणारा राहिला कमी गतीने येणारा राहिला गुडलेन स्पॉटवरचा राहिला आणि पर्यायाने दोन्ही चेंडूवर फलंदाजाला अक्षरशः वळसा घालत काही क्षणामध्ये असंख्य प्रश्न विचारता विचारता चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ देखील झाला. शेवटच्या षटकात अशा प्रकारची गोलंदाजी करणं सोपं नसतं आणि ती गोलंदाजी मात्र या ठिकाणी करतोय. पाचवा गोलंदाज आहे म्हणजे कदाचित या गोलंदाजाला सुरुवातीला चार गोलंदाजांमध्ये तर जाव्यात मॅचच्या दिशेने जिशान. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडूवर येत आहेत आणि सुरेख झेल त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात कमबॅक करणारं षटक टाकतो या ठिकाणी जिशान. विकेटचं पतन.
भावेश कुरंगडे फलंदाजीसाठी मैदानात येताना पाहायला मिळतील। तर अमित, परंतु गोलंदाजाने प्रभावित केले, काय गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये? वेगावर भर न देता टप्प्यावर भर देतोय आणि टप्प्यावर भर देऊन मात्र कमी गतीने चेंडू करतोय, खेळपट्टीचा लाभ घेताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज, आणि ते देखील शेवटच्या षटकात। तर क्रिकेटचा खेळच मुळात असा आहे, कधी काय होईल याचा मात्र नेम नाही। एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चांगले चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला या गोलंदाजाकडून। प्रत्येक चेंडूवर आपल्या नक्कीच जिशान नावाची छाप सोडताना पाहायला मिळाला हा खेळाडू। आणि धावसंख्या जर पाहिली तर 55 धावांवर हा धावफलक पाहायला मिळेल आपल्याला। राजा शिवछत्रपती ट्रॉफी, एक मोठं आयोजन या संपूर्ण परिसराला, मात्र हव्या विषयी असणारी स्पर्धा, या आतुरतेने वाट पाहिली जाते क्रीडा रसिकांकडून या स्पर्धेची। या संपूर्ण परिसरातील एक वेगळा माहोल तयार होतो, मग प्रेक्षक उरण तालुक्यातील पूर्व विभागातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात, पेन विभागातून येतात, उरण तालुक्यातून येतात, खालापूरमधून येतात, आणि या चारही बाजूने मध्यवर्ती ठिकाण आहे बारापडा, आणि त्यामुळे चारही बाजूने प्रेक्षक देखील पाहायला मिळतात। तर जावळे आणि नेरे धुंद्रे टॉससाठी या, मागील काही चेंडूच्या तुलनेत हा चेंडू वेग वाढवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा वेग कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण हटून गेला गोलंदाजाचा, आणि स्वैर चेंडूच्या रूपात धावसंख्या पाहायला मिळेल। 56 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात। स्ट्राईकवर भावेश, एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत जरूर असणार आहे, कारण डावाची सुरुवात तर फलंदाजाने पहिल्या 3 षटकांमध्ये अतिशय चांगल्या रीतीने केली, आणि तदनंतर मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार आहे। भावेश, हो जबरदस्त फटका खेळला जातोय, उत्तुंग प्रहार भावेशने या ठिकाणी आपली आल्याची या ठिकाणी नोंद केली आहे। नुसतं आलो नाही तर षटकाराने खातं देखील खोलतोय षटकार। तर विजय शिंदे यांच्याकडून 22 देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, आणि भावेश आपला जो सुंदर फटका या ठिकाणी खेळला जातोय, जो गोलंदाज प्रभावी कामगिरी करत होता त्याच्यावर हल्ला चढवला गेला, आणि जी कोंडी केली होती या गोलंदाजाने लयबद्धता दाखवली होती आणि त्याच्यावर प्रहार केला गेलाय। धावसंख्या जाऊन पोचते ती 62 धावांवर, एक मोठा धावसंख्या मोठी धावसंख्या पाहायला मिळते। भावेश पुन्हा एकदा फुल टॉस होता, बिग 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 सिक्सर।
होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी हरी ओम पनवेल संघ, सुनील चावरी, अक्षय पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 13.80 सरासरीने मात्र या धावांचा पाठलाग करता प्रत्येक षटकामागे आपण पाहतोय हरी ओम पनवेल टीमला. तर एका बाजूने मात्र वरद टावर्स रसायनी संघाला मात्र या धावांचा बचाव करता तुम्ही पाहता या मैदानावरती. चांभारली असेल तर नंतर तुम्ही पाहता लोदवली, कांबे अशी विविध गावांमधले खेळाडू मात्र या संघामध्ये तुम्ही पाहता. तर एका बाजूने मात्र पनवेलमध्ये सर्व खेळाडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील या मॅचमध्ये. दोन्ही संघांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मॅचसाठी. तर पहिला गोलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहता गोलंदाजी मार्फत येईल नरेश ठोंबरे, एक अतिशय अनुभवी आणि विस्फोटक आणि घातक असा गोलंदाज, वेगावरती स्वारणारा गोलंदाज. मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवली आहे मनीष तात्रे या संघाने. एकाने मात्र नरेश ठोंबरे या गोलंदाजावरती प्रति षटक 13.80 तुम्ही पाहिली. ही खेळपट्टी कालच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक सामना हा वन साईड होत असताना आपण पाहिला होता. तर निलेश पोट जावले टीमच्या संघनायकाला विनंती करेन आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. त्यानंतर निरतोंद्रे विभागाचा संघ आमच्या समवेत आहेत. तर मी या विनंती करतो कुणाल नाईक या आपण टॉससाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 ओव्हरचा असेल आणि तो सामना देखील याचा टॉस देखील आमच्या मंचावरती केला जाईल. कुणाल नाईक यायचा आपण विनंती करतो या ठिकाणी निलेश पोट जावले टीमच्या संघ नायकाला. तर मॅचला सुरुवात करायची आपण पाहतो आमच्या क्वालिफाईड पंच जावेद फरी सर, त्यानंतर मनोज गुप्ता सर, स्पेअरलेक पंच. मात्र या सामन्याला खूप चांगलंच या स्पर्धेत संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील राहिलं आहे. आणि पहिलं षटक मात्र या ठिकाणी फेकणारे गोलंदाज सज्ज होतो हातनोली एक्सप्रेस आपण पाहतो. हातनोली गावचा हा वेगवान गोलंदाज नरेश ठोंबरे. सुनील चावरे देखील यावर्षी खूप चांगल्या भरात खेळतो, चांगली फलंदाजी करतो. इथे मात्र आपल्या संघाला चांगली इनिंग साकारली गेली दोन्ही खेळाडूंना. तर एका बाजूने मात्र जी कामगिरी पहिल्या सत्रामध्ये केली आहे, धामा चांगल्या पद्धतीने रचल्या, 68 धाबा बनवल्या, त्या धाबांचा बचाव देखील करावा लागेल आपण पाहतोय या ठिकाणी वरद टावर रसायनी टीमला. तर जावले टीमच्या संघनायकाला विनंती करेन कुणाल नाईक. आपला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करत आहोत. पहिला चेंडू यावेळेस नरेश ठोंबरेचा फुल टॉस आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला होता. अनड्राईव्हचा फटका तुम्ही पाहता, सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट देखील ओपन केलं आहे सुनील चावरी या फलंदाजानं. डावकरी हाताचा फलंदाज तुम्ही पाहताय. तर दुसऱ्या बाजूने मात्र सावळे संघाचा आणखीन एक रायझिंग स्टार तुम्ही पाहताय अक्षय पवार. काल देखील या मैदानी सावळे संघ टॉप 4 पोहोचला. काल देखील षटकार आणि चौकाराची आतिषबाजी मात्र आपण पाहिली होती या अक्षय पवारच्या माध्यमातून. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गगनचुंब्याने लांबच्या लांब षटकार लगावता अक्षय पवार होतो. अक्षय पवार मात्र येतो या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे. 25 मिनिटांमध्ये इनिंग देखील तुम्हाला समाप्त करायची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्यायच्या. वेळेला देखील खूप महत्त्व मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पाहता जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं तेव्हा मात्र थोडंसं दडपण येतो फिल्डिंग करत असताना संघामध्ये. इथे मात्र फिल्डिंग देखील विखुरली पाहायला मिळेल. सर्कलमध्ये 9 षटक 2 षटक तुम्ही पाहता थर्टी षटकाच्या बाहेर. चांगला फटका इनसाइड आउट डिपेक्सच्या कव्हरमध्ये घेऊन काढला आहे. षटकाच्या चेंडू खाली येतो आपण. चेंडू ट्रॅव्हल करतो आहे वन बाउन्स ओव्हर द रोप आणि ओव्हर स्टेप. यस, ओव्हर स्टेपचा नो चेंडू देखील घोषित केला म्हणजे 1+4 अशा 5 धाबा असतील आणि फ्रीट असेल या चेंडूमध्ये. पण बघतोय अक्षय पवारसाठी हरिओम पनवेलसाठी मात्र धाबांचं खातं ओपन केलं आहे. मोठ्या फटका देखील म्हणून पाहिला अक्षय पवारच्या बॅटमधून 5 धाबा बोनसच्या स्वरूपात आल्या ते म्हणजे हरिओम पनवेल टीमला. डीजे धन्यवाद डीजे. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. मी शारिक दलवी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक शारिक दलवी आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. तिसऱ्या पंचाची आपण पाहतो या ठिकाणी मागणी केली गेली आहे. मी त्या दिवशीच उल्लेख केला खऱ्या अर्थानं थ्रो गोलंदाजी हे ग्रामीण टेनिस क्रिकेटला लागलेला दुर्दैव्य आहे. आणि इथून मात्र चांगली खेळाडू होते दाखवून प्रत्येक संघातील खेळाडूंना मात्र चांगलं कामगिरी अपेक्षित असेल. तर आपण मात्र मकसूद दाखवे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये दाखल होत आहेत. खूप चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांना अपेक्षित असेल. तर आपण पाहतो थोडासा दबाव कधी कधी गोलंदाजावर देखील मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून देखील केला जातो आणि या नरेश ठोंबरेसारखा एक अनुभवी गोलंदाज. तर निलेश पोट जावले टीमच्या संघनायकाला शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे. कुणाल नाईक आपण यायचा. सिद्धेश भास्कर आपला एखादा प्रतिनिधी पाठवायचा टॉससाठी. तर फ्रीटचा चेंडू असेल अक्षय पवारसाठी. 6 धावा धाफर कधी लागल्या गेल्या आहेत. अक्षयने मात्र चौकरनं आपला अकाउंट देखील ओपन केला. आपण पाहतोय आपल्या इनिंगमध्ये या ठिकाणी हरिओम पनवेल टीमसाठी. यावेळेस नरेश चेंडू
अक्षय पवासाठी बॅकफुटर गेले होते, बॅकलेफ्ट वापर करायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूमध्ये एवढा पेस होता. आपण पाहिला चेंडू सरळ जातो आहे, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळाली. अशा पद्धतीने चेंडू फेकावे लागतील या ठिकाणी. नरेश टोंबरे या गोलंदाजाला एका दुसरा विकेट देखील प्राप्त करायला लागेल. आपण पाहतो नरेश या गोलंदाजा आपल्या टीमसाठी तेव्हा मात्र सामन्यामध्ये नक्कीच रोमांचकता वाढवू शकेल रसायनी वरद टावर्स संघ. नरेश चेंडू चेंज ऑफ पेस केला होता, वेट ऑन वॉच, चांगला फटका पुन्हा एकदा येतोय डीप एक्स्ट्रा कवर मध्ये, ऍक्शन रिप्ले फटका त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, चार धाबेसाठी येणार हा सनसनीत चौकार हरी ओम पनवेल टीमसाठी. धन्यवाद डीजे. तर जावळे संघाला आमच्या आयोजकांकडून सूचना आली, आपण लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं. आपल्याला अन्यथा दंडित देखील केलं जाईल याची सूचना मात्र आमच्या आयोजकांकडून आली आहे. तर निलेश स्पोर्ट्स जावळे टीमला विनंती करतो आपण सहकार्य करा. तर आपण पाहतो बॅक टू बॅक या षटकामधला दुसरा चौकार आपण पाहतोय अक्षय पवारच्या माध्यमातून नरेश ठोंबरे रॅडम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला फटका येतोय, पारा स्ट्रोक आपण पाहतोय या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा चौकार अक्षय पवारच्या बॅटमधून. तब्बल तिसरा चौकार, परंतु बॅक टू बॅक दोन चौकार पण बघतो या ठिकाणी अक्षय पवारच्या बॅटमधून. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये आला हा खेळाडू. एका बाजूने मात्र नरेश टोंबरे, जो नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचा आहे, त्या नावानुसार मात्र नावलौकिक साजेशी कामगिरी करण्यामध्ये थोडंसं मागे पडतो. आपण बघतो या इनिंग्समध्ये नरेश टोंबरे हा गोलंदाज, फुटबॉकचा वापर या अभ्यासमध्ये खोलवर टप्पा चेंडू होता, स्टेप आउट केलं होतं फलंदाज नक्कीच अक्षय पवारनं. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळाली. ब्लॉक होल ऑर्करी त्यांचा चेंडू फेकला होता नरेश टोंबरेनं. नक्कीच चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न देखील केला होता अक्षय पवारनं. मग या ठिकाणी मध्ये चांगल्या चेंडूची समाप्ती देखील झाली आहे. धावसंख्या धावफळ कधी पाहायला मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 14 सुरुवात चांगली करून दिली आहे. 13.80 सरासरी राखायच्या मैदानाच्या आतमध्ये हरी ओम पनवेल टीमला. राईट मोर द विकेट पुन्हा त्या सज्जतो एक फोलवरचा पॅच चेंडू या बसमध्ये चेंडू करून काढला आहे. मिड ऑन क्षेत्राकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. बंटी पत्रिकेच्या माध्यमातून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं. प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकडे लागली गेली ती म्हणजे बिनबास 16 हरी ओम पनवेल टीम. गोरे गालो की कसम, काले बालो की कसम, और झूठा फोन नंबर देकर जो भागी थी उस हसीना की कसम. क्या कि हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे बालों ने, हमें तो लूट लिया. टीमला विनंती करतो आपण हे षटक समाप्त होण्यापूर्वी टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं असेल, कोऑपरेट करा तुम्ही आमच्या आयोजकांना. तर गरज होती 5 षटकामध्ये 69 धाबांची, इथे समीकरण बनलं गेलं. शेवटचे 24 चेंडू आणि 53 धाबेची गरज असणार आहे ती म्हणजे हरी ओम पनवेल टीमला. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. एका बाजूने मात्र गोलंदाजाचा तोफखाना असणारा आपण पाहतोय वरद टावर रसायनी संघ, ज्यामध्ये तुम्ही पाहिला नरेश ठोंबरेला पाहू शकाल. त्यानंतर मनीष तात्रे असेल, संदेश मुंडे असेल, रजत मुंडे सारखे धारदार गोलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला दुसऱ्या बाजूने फलंदाजांना तोफखाना असणारा हरी ओम पनवेल संघ. दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर या पण कुणाला एक टॉससाठी तर बिया कुणाल नाईक आपण याच्या टॉससाठी. निलेश फोर्ट जावळे टीमचे संघ नायक, त्यानंतर मंगेश फडके निरे तोंद्रे विभागाचे संघ नायक आमच्या सोमे जोडले गेलेत. 4 ओव्हरचा मॅच असेल, टॉस देखील संपन्न होतोय आमच्या बॅट्सपीठावरती. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, तब्बल 16 धाबा धाफर कधी लागताना या ठिकाणी पाहायला मिळतील. तर नक्कीच पुन्हा एकदा सूचना करतोय, येत्या 2 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यान पुन्हा एकदा साई गावमध्ये भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आमदार चषक 2019 शानदार पर्व असेल. प्रथम पारितोषिक 1,20,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असणार 60,000 रुपये, तृतीय पारितोषिक असणार 30,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक असणार 30,000 रुपये, या स्पर्धेची प्रवेश फी असणार फक्त 15,000 रुपये. तर इच्छुक संघाने नक्कीच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये पण बदल षटक क्रमांक पहिलं संपलं आहे. 16 धावा धावफळ कधी लागल्या, वारंवार फिटिंग रिक्षेमध्ये बदल केला होता. मी विनंती करेन आपण सहकार्य करायचं आहे दोन्ही संघानं.
मनीष तात्रे डावकुरी हाताचा एक वेगवान गोलंदाज यावेळी गोलंदाजी बसवत होतं. फुलर लेनचा चेंडू होता या बसमध्ये. सुनील चांबरेसाठी हा चेंडू स्टिअर केला आहे. ऑन साईडमध्ये मिडविकेटचा क्षेत्रक्षा चेंडू खाली येतोय. मयूर पाडेलच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. इथे मात्र सिंगल डबल देखील डबलमध्ये देखील करमट केलं दोन्ही फलंदाजानं आणि या दोन धाब्यानं संघ जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे बिनबाद 18 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. हरी ओम पणे संघ पूर्णपणे चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू अक्षय पवार एक अनुभवी खेळाडू आपण पाहतो. सुनील चांबरे स्ट्राईक एंडकडे सज्ज होतोय. डावकुरी हाताचा गोलंदाज डावकुरी हाताचा फलंदाज चांगलं कॉम्बिनेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने शेवट गोड केला होता भावेश कुरुंगलेनं जबरदस्त चाबूक षटकार लागला होता तशा पद्धती फलंदाजी मात्र या ठिकाणी करावं लागेल सुनील चांबरे या फलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता. वेगावरती स्वार होतोय. अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी फेकली गेली आहे मनीष तात्रेच्या माध्यमातून. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. जसजसा निर्धाव चेंडू फेकला जाईल तसतसं मात्र प्रेशर आणि दडपण वाढत जाईल. आपण पाहतोय हरी ओम परिवार टीमवरती एखादा विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल नक्कीच. आपण पाहतोय वरद टॉपस रसानी टीमला बरेचसे मान्यवर देखील मंचावर उपस्थित झाले. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 22 बॉल आणि 51 धाब्याची गरज. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये समीकरण बनलं गेलं. या ठिकाणी हरी ओम पनवेल टीमसाठी एक चांगला उच्चांक मात्र आजच्या रात्रीमधला गाठला होता पहिल्या सत्रामध्ये वरद टावर रसानी टीमनं. मनीष छत्रेचा हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट टू द बॉलर कार्पेटच्या माध्यमातून चेंडू स्टिअर केला. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्राच्या चेंडूखाली येतो आहे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव अर्जित केली दोन्ही फलंदाजांना. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटत होत्या. संघाची धावसंख्या धावपलती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 19 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं गेलं. घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हार्दिक असं स्वागत करतोय. तब्बल 2000 वरती बीबस मध्ये सध्या लाईव्ह ही मॅच पाहत आहे त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करतोय. कारण गतवर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक पब्लिक या मैदानात आम्ही पाहिली होती. उद्या देखील खुल्या गणेश 8 संघ तुम्हाला मैदानी खेळताना पाहायला मिळेल. उमर 11 सारखा संघ विक्रांतगणी प्रतिष्ठानसारखा संघ असे दिग्गज संघ मात्र उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानी खेळताना पाहायला मिळतील. तर यावेळेस मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती मनीष दात्रेज एका बाजूला आपण पाहतोय. सावळे संघाचा खऱ्यातनं रसायनी परिसरामधला हा देखील खेळाडू आहे. देखील चांगली कामगिरी या फलंदाजाच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. अक्षय पवार हा चेंडू लॉफ केलाय. मोठा फटका येतोय. अवकाशाचा भेद घेतलाय. यावेळेस मात्र एलिबेशन होतं परंतु ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. फलंदाज बाद अक्षय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम शुभम करेन लिस्टपोर्ट जावडे संघाचे देखील दोन खेळाडू देखील अनुपस्थित. तर नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी यासर इलेव्हन पनवेल आणि नक्कीच विनोद स्पोर्ट गावटान. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती करेन आपण लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. जो संघ या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहणार त्या संघाला मात्र या ठिकाणी दंडित केलं जाईल ही सूचना मात्र आमच्या अजयकडून आली आहे. मंगेश फडके तुम्हाला तुमची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करू. सातत्याने तुमच्या संघाला या ठिकाणी वारंवार कॉल केला होतोय परंतु वेळेनुसार मात्र या ठिकाणी खऱ्या तर प्रत्येक सामन्यामध्ये बदल देखील केला गेला. तर संकेत रानडे 52 संघाचा हा खेळाडू मात्र या ठिकाणी वन डाऊन रिझनमध्ये मैदानाकडे रवाना होतोय. मनीष छात्रेचा हा चेंडू सुनील चांबरेसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट टू बॉलर खेळून काढला. लॉंगच्या दरम्यान कार्पेटच्या माध्यमातून रजत मुंडे चेंडू खाली येतो. आणखीन एक सिंगल मिळेल ती म्हणजे हरी ओम परबे टीमला. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. अजूनही 49 धाव्याची गरज असणार आहे ती म्हणजे हरी ओम पनवेल टीमला येणाऱ्या 19 बॉलमध्ये. तर मी विनंती करेन विनोद स्पोर्ट्स गावटन टीमच्या संघनायकाला आपण लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं. यस सुमित डोंगरे देखील आमच्या सोमेत जोडले गेलेत आणि त्यानंतर यासर इलेव्हन पनवेल संघाचे संघनायक देखील आमच्या सोमेत आहेत. तर विनोद स्पोर्ट्स गावटन टीम आणि यासर इलेव्हन पनवेल या दोन संघांमध्ये नाण्यापैकी या ठिकाणी मंचावरती होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाज फलंदाज सज्ज होतो. या ठिकाणी मनीष तात्रे स्ट्राईक केल्यामध्ये तुम्ही पाहताय. 52 गावचा संकेत रानडे हा फलंदाज. हा चेंडू चांगला फटका येतोय. इनसाइड आउट डीपेक्सच्या कव्हरमध्ये बंटी बद्रिके चेंडू खाली येतोय. चेंडूला स्टॉप देखील केलं. चांगला एफर्ट लावलाय शेवटच्या क्षणाला बंटी बद्रिकेनं. इथे मध्ये दोन धावा आल्या त्या म्हणजे हरी ओम पनवेल टीमसाठी. समीकरण या ठिकाणी पाहता तुम्ही दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफळ लागताना पाहायला मिळतील त्या म्हणजे हरी ओम पनवेल टीमच्या.
तर मी विनंती करेन वरट्टावर रसायन टीमला पण जास्त वेळ घेता सहकार्य करायचा. तर नक्कीच दोन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि या धावसंख्या धावपदे लागली गेली ती म्हणजे 1-22 म्हणजे येणारे 18 चेंडू 47 धावेची गरज असणार ती म्हणजे या डिगेमध्ये हरिओम पनवेल टीमला. सुनील चावरी जे संयमी खेळ साकारली पहिल्या दोन षटकामध्ये इथं मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ठिकाणी नरेश ठोंबरे पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा खर्च केला त्यानंतरमध्ये चांगलं कमबॅक केलं. मनीष सात्रेनं फक्त 6 धाबा खर्च करून 1 विकेट अक्षय पवारच्या स्वरूपात प्राप्त करून दिलं आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली या संघनायकानं नरेश ठोंबरे या अनुभवी गोलंदाजामध्ये 18 बॉल 47 धाब्याची गरज असणार आहे ती म्हणजे हरिओम पनवेल टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक्सप्रेस वे एंड करून तुम्ही माता या ठिकाणी चांगला फटका येतो. या वेळेसमध्ये लॉफ केला चेंडूला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय गोलंदाजाच्या डोक्यावरून 6 धाबेसाठी दणदणीत षटकार. जे मी पुन्हा एकदा विनंती करेन वरट टॉवर्स रसाने टीमला आपण 25 मिनिटामध्ये इनिंग्स देखील समाप्त करायचे कारण काल या मॅचमध्ये जावेद परिसरांनी एका संघाला देखील पॅनल्टी दिली होती. 2 धाव्याची बोलवली संघ तब्बल 2 धाव्याची पॅनल्टी देखील दिली होती. वेळेनुसार खेळ करावा लागेल. शिस्त डिसिप्लिन खूप महत्त्वाचे क्रिकेटमध्ये. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा आवाज देखील दिला गेला आहे. नरेश ठोंबरेचा हा चेंडू या वेळेसमध्ये पुन्हा एकदा सुनील छाबरेसाठी. इथे मात्र वेगापती स्वार होतोय. नरेश ठोंबरे अप्रतिम चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम असणारं व्यक्तिमत्व रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय आदरणीय कोलकेगावचे राजेंद्र पाडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचा. खूप चांगलं व्यक्तिमत्व नेहमीच या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने भेट देतात. त्यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेसमध्ये बॅक पुढे गेलेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला. या वेळेसमध्ये ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. लॉंग ऑनमध्ये झेल देखील स्वीकारली गेली आहे. फलंदाज बाद होतोय सुनील चावरी बॅक टू द पॅव्हिलियन. विनोद स्पोर्ट्स संघासाठी एक सूचना आली आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या आयोजन कमिटीकडून हा निर्णय घेतला गेला. हे षटक समाप्त होण्यापूर्वी जर तुम्ही मंचासाठी मंचाकडे प्रस्थान केलं नाही टॉससाठी तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पॅनल्टी दिली जाईल. ही सूचना मात्र आमच्या आयोजकाकडून आली आहे. तर इथे आपण सहकार्य देखील करायचं आहे. विनोद स्पोर्ट्स गावट अँड टीमच्या संघानकाला पुन्हा एकदा विनंती करतोय. हे षटक समाप्त होण्यापूर्वी आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे अन्यथा तुमच्या संघाला या ठिकाणी दंडित केलं जाईल. इथे मात्र विकेट प्राप्त केलं आपण पाहतोय. चांगलं यश संपादन केलं. नरेश ठोंबरे या गोलंदाजानं सुनील चाबरेसारख्या एक आक्रमक फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय गणेशपुरी संघाचा अतिशय चांगला असा आक्रमक खेळाडू आपण पाहतोय प्रथमेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणखीन एक विस्फोटक असा फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय संकेत नानडे वावंजे गावचा हा फलंदाज तर दुसऱ्या बाजूनं गणेशपुरी संघाचा या ठिकाणी प्रथमेश कोळी हरिओम पनवेल टीमसाठी खेळणारे सज्ज होतोय. आज मात्र रायगड ग्रामीणमध्ये तालुका आपचे संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार पाहायला मिळेल या ठिकाणी नरेश ठोंबरे राईट मोर द विकेट संकेत नानडेसाठी. 15 बॉल 41 धाबा. या बस मात्र बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू फील्ड केला गेला अमितच्या माध्यमातून. इथे मात्र सिंगल धावाली आहे ती म्हणजे हरी ओम पनवेल टीमसाठी. सिंगल डबलने मात्र कोणत्याही प्रकारचं प्रेशर क्रिएट होणार नाही आहे या क्षणाला आपण पाहतोय. बरट्टावर रसानी टीममध्ये इथे मात्र आक्रमण करायला लागेल दोन्ही फलंदाजांना. काय सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ विजयासाठी आसुसल्यात संघर्ष करतात धावांसाठी. आपण पाहतोय फलंदाज एका बाजूमध्ये धावांचा बचाव देखील करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल या ठिकाणी बरट्टावर रसानी संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपण पाहतोय 14 बॉल 40 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नरेश ठोंबरे राईट मोर द विकेट प्रथमेशसाठी फुल टॉस होता. या बेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. डीप बॅक स्क्वेअर लेग मध्ये संदेश मुंडे चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव येते ती म्हणजे हरिओम पनवेल टीमसाठी. सिंगलने मात्र संघ थोडासा पुढे सरसावतोय. संघाची एकूण धावसंख्या धावपदी लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 2-30 म्हणजे समीकरण बनलं गेलं. शेवटचे 13 चेंडू 39 धाव्याची गरज. जर या चेंडूवर षटकारात तर मात्र या सामन्यामध्ये आणखी रोमांचकता वाढेल. 13 बॉल आणि 39 धाव्याची गरज संकेत नानडे स्ट्राईक एंडवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. नक्कीच चांगल्या पद्धतीने एफर्ट लावलं
तुम्ही पाहताय नरेश ठोंबरे या गोलंदाजाने स्वतःच्या पावतीमध्ये चेंडू फील्ड केला आहे. कोणत्या प्रकारची धाव नाही या षटक क्रमांक तिसरं देखील संपलं गेलं आणि तीन षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या पण बाजून धावपाल कळती ती म्हणजे 2-32 म्हणजे येणारे 12 चेंडू 39 धाब्याची गरज असणार आहे ती म्हणजे हरिओम पनवेल टीमला. तर विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला या ठिकाणी नक्कीच आमच्या आयोजकांकडून पॅनल्टी घोषित केली गेली आहे. ते चेंडूची असेल ती धावांची मात्र तुम्हाला टॉससाठी येत्यावर नक्कीच ती तुमच्यामध्ये पोहोचवली जाईल. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम आपण सहकार्य करायचं. तीन षटकांचा खेळ देखील संपला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक स्टॉल ही मैदानाच्या आतमध्ये जाईल. तर 12 बॉल आणि 39 धाव्याची गरज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये असेल हरिओम पनवेल टीमला. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 हे शानदार पर्व आज मात्र तब्बल 3rd वर्ष आहे स्पर्धेचं. तिसऱ्या वर्षामध्ये देखील चांगली कामगिरी हा संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन या आयोजक मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतात. जेव्हा पहिल्यांदा या पंचक्रोशीमध्ये नाईट स्पर्धा भरली होती ती स्पर्धा होती खऱ्या तर या लाडक्या आयोजकांची. त्यामध्ये 32 ग्रामीण संघ केले होते. गतवर्षी 32 ग्रामीण आणि एक खुल्या गटाचा 8 संघाचा पोल आपण पाहिला आणि यावर्षी मात्र 16 ग्रामीण एक तालुका हाप आणि एक खुल्या गटाचा संघ तुम्ही पाहता गट असेल. अशी विविधतेने नटलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आज तिसरी रात्र आहे. पहिल्या दिवशी नीलकंठेश्वर उल्बा संघानं टॉप 4 प्रवेश केला. काल मात्र सावय संघानं टॉप 4 प्रवेश केला. संदेश मुंडेचा हा चेंडू फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. प्रथमेश कोहलीनं या बेसमध्ये मिडॉनमध्ये शतकाच्या चेंडूखाली येतो. रजत चेंडूला उचलणं फेकणं तो मात्र पुन्हा एकदा सिंगल असेल ती म्हणजे हरिओम पनवेल टीमसाठी समीकरण बनलं गेलं. येणारे 11 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असताना ती म्हणजे हरिओम पनवेल टीमला पूर्णपणे आक्रमकता सिद्ध करावी लागेल. आपण पाहतोय या ठिकाणी हरिओम पनवेलच्या फलंदाजांना. तुम्ही पाहता हरिओम पनवेल संघाच्या खेळामध्ये आणखीन दर्जेदार फलंदाज प्रशांत खानवकर असेल. मन्नी शर्मा देखील आहेत. प्रेम गायकवाड सारखे दर्जेदार फलंदाज देखील अजून सज्ज आहेत. संकेतला मात्र या ठिकाणी मोठा फटका लागण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खणून काढला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये भावेश कुरुंगले चेंडूखाली येतो. चेंडूची फेकी देखील तेवढी सुंदर आपण पाहिली. 2 धबा आल्या या चेंडूमध्ये. आपण पाहतोय हरिओम पनवेल टीमसाठी 2 धबेने मात्र समीकरण बनलं गेलं या ठिकाणी. शेवटचे 10 चेंडू आणि गरज असणाऱ्या तीम 36 धाब्याची आपण पाहतोय हरिओम पनवेल टीमला. खेळपट्टीचा आपण विचार केला. फलंदाजांना गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी इथे मात्र एफर्ट तुम्हाला जास्तीत जास्त लावावा लागतोय आपल्या टीमसाठी. संदेश मुंडेचा हा चेंडू गुडलाईन्स पाडून चेंडू टेकऑफ केला आहे. सरळ यष्टी रक्षक अमितच्या हातामध्ये आणखीन एक डॉट चेंडू. प्रेशर वाढत चाललं आहे आपण पाहतोय हरिओम पनवेल टीमवरती जो विश्वास दाखवला होता खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय हरिओम पनवेलच्या संघाने खरं प्रशांत कानावकर या खेळाडून संकेत नारणे या फलंदाजामध्ये विश्वासाला सार्थ फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. या संपूर्ण इनिंग्समध्ये आपण पहिले संकेत तब्बल 5 चेंडू फेस केल्याच्यामध्ये 5 धावांचं फक्त योगदान दिलं आपल्या टीमसाठी. संदेश मुंडे पुण्यात सज्ज होतोय. अक्कू टप्प्यात चेंडू यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस केला. चेंडू टॉस देखील केला. गती परिवर्तन देखील केलं होतं आणि पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवतोय. शैलीदार गोलंदाजी करतो आपल्या मैदान संघासाठी. आपण पाहतो या ठिकाणी संदेश मुंडे हा गोलंदाज. समीकरण देखील बनलं गेलं. शेवटचे 8 चेंडू आणि 36 धाव्याची गरज असणारा ती म्हणजे हरिओम पनवेल टीमला. बॅक पुढे गेले. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला गेला. शतरक्षा चेंडूखाली येतो आहे. फलंदाज बाद बंटी बद्रिकेने हा जय स्वीकारला आहे. संकेत रानरेला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. डीजे आपण मोठ्या ठिकाणी विकेट बाजूतोय. संकेत रानडे. त्यानंतर समीकरण बनलं गेलं. शेवटचे 7 चेंडू आणि 36 धाव्याची गरज. मन्नी शर्मा मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक पुढे गेला होता. पुन्हा कबोरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश कोहलीनं. इथे मात्र समीकरण बनलं गेलं. शेवटचे 6 चेंडू आणि 36 धाव्याची गरज असणार आहे ती म्हणजे हरिओम पनवेल टीमला. म्हणजे कंपल्सरी 6 षटकार अपेक्षित असेल फलंदाजाच्या माध्यमातून. मनी 2 धाव्याची पॅनल्टी देखील दिली आहे. यस आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाला मी का मगाशीच उल्लेख केला होता. काल देखील एका संघाला पॅनल्टी दिली होती बलवली संघाला. इथे मात्र समीकरण असेल शेवटचे 6 बॉल आणि 34 धाव्याची गरज. हे पॅनल्टी कदाचित महागडी देखील ठरू शकते या मैदानामध्ये. आपण पाहतोय वरट्टावर टीमला. तर विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमच्या संघाने कडे पुन्हा एकदा विनंती करेल आपण टॉससाठी मंचाकडे प्रसारण करायचं आहे.
यस सन्मान्य प्रवीणजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शिवबाग मधलं आदिराज वडगर संघ उद्या देखील त्यांचा मैदानात उतरेल, त्यांचं देखील आम्ही सर्वश स्वागत करतोय. इथे मात्र समीकरण 6 बॉल आणि या 34 जावा गोलंदाजी मार्गमधी गोलंदाज येतोय रजत मुंडे. एक सर्वगुण संपन्न असा रासायनिक परिसरामधला हा खेळाडू. पहिला चेंडू मनीष शर्मासाठी मोठा फटका येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. स्वागत केलं रजतचं षटकारच्या सहाय्यानं मनीष शर्मा या फलंदाजानं. षटकारनं स्वागत केलं. सामना अजूनही संपलेला नाही. या शेवटचे 5 बॉल 28 धाव्याची गरज असणार आहे ती म्हणजे हरिओम बनबेल टीमला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 28 जबा 5 चेंडूमध्ये करायला लागेल. कदाचित स्ट्रॅटर्जी चुकली असावी आपण बघू या सामन्यामध्ये हरिओम बनबेल टीमची, कारण ज्या पद्धतीने संकेत रानडे जास्तीत जास्त बॉल फेस केले आणि कमी धावा केल्या तिथून मात्र खऱ्या तर कलाटणी मिळाली या सामन्याला आपण पाहतोय वरटावर रसारी टीमसाठी. तर शेवटचे 5 बॉल 28 धाव्याची गरज. मनीष शर्मा एक अनुभवी खेळाडू पण पाहतोय कलंबोलिया विभागातला नामवंत खेळाडू पण पाहतोय. स्ट्राईक 8 मध्ये पुन्हा सज्ज होतोय. हा चेंडू अकूट टप्प्याचा. आणखीन एक चांगला पॅरल स्ट्रोक खेळून काढलाय. लॉंग लेग क्षेत्र निवडलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅक टू बॅक दुसरा दणदणीत षटकार येतोय मनीष शर्माच्या बॅट मधून. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफूस करतील. यस नितीन तुमचं मी नक्कीच स्वागत करू. सानिया डीजे खूप चांगलं संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकताय. परिस्थितीला अनुरूप मात्र संगीत आपण ऐकतो नितीन डीजे यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या तरी नितीनची ओळख आपण पाहतो तुंद्रेगावच्या आमच्या भीतर आहे. तर इथे मात्र समीकरण बनलं गेलं. शेवटचे 4 बॉल 22 धाव्याची गरज. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का मनीष शर्मा हा फलंदाज, कारण प्रत्येक चेंडू खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जर तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर मनीष शर्माला या 4 चेंडूला फेस करावा लागेल. 4 चेंडू आणि 22 धावेचं समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जी कामगिरी पहिल्या 4 षटकामध्ये घडली नव्हती त्या कामगिरीमध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतोय मनीष शर्मा हा खेळाडू. नायक खऱ्या अर्थाने पण पाहतोय बनण्याची संधी असेल, हिरो बनण्याची संधी असेल मनीष शर्मा या फलंदाजा. तर एका बाजूला मात्र एक चेंडू कमबॅक करून द्यावा लागेल रजत मुंडे. इथे मात्र चांगला चेंडू होता नक्कीच ऑपस्टिकच्या खूपच बाहेर फेकला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 जर हा चेंडू सुटला गेला असता तर मात्र एक नशिबाचा चौकार देखील आला असता आणि त्यानंतर मात्र एक आगळी वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती या सामन्यामध्ये. रोमांचकता वाढत चालली आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. या इनिंगमध्ये आपण पाहतो मनीष शर्मा ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. 4 बॉल 21 धाव्याची गरज आपण पाहतोय सामन्यामध्ये निर्णायक विजयासाठी हरिओम बनबेल टीमला. तर मात्र एका बाजूला 21 धावांचा बचाव करायचा आहे रजत मुंडे या गोलंदाजाला. रजत सहा चेंडू पुन्हा एकदा मनीष शर्मासाठी. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे. अमित मुंडे चेंडू खाली येतो. झेल देखील स्वीकारली गेली आहे. फलंदाज बाजू जो धोका जे वादळ खऱ्या तर मैदानात निर्माण झालं होतं त्या वादळाला शमवलंय रजत मुंडे या गोलंदाजानं. मनीष शर्मा बॅक टू द पॅवेलियन. धन्यवाद डीजे. तर आमच्या आयशा स्पोर्ट्सचे संपूर्ण कमिटी मेंबर्स आपण मंचावरती यायचा, कारण खूप चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला अपेक्षित असेल. कारण जोपर्यंत ज्या पद्धतीने आपण पाहतो विनोद स्पोर्ट्स संघाची अनुपस्थिती पण पाहतो मैदानावरती, त्यांना वारंवार देखील कॉल केला जातो. तर मी आयशा स्पोर्ट्स संघाच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सना विनंती करेन आपण मंचावरती प्रसारण करायचा. तर शेवटचे 3 बॉल आणि 21 धाब्याची गरज असेल तर स्ट्राईक एंडकडे फलंदाज येतो स्वतः संघ नायक नावडे संघाचा पण पाहतो या ठिकाणी प्रशांत खानावकर. राईट अपॉर द विकेट रजत सहा चेंडू. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय बॅकवर्ड क्षेत्राकडे. पुन्हा एकदा झेल स्वीकारली गेली आहे नरेश ठोंबरेच्या माध्यमातून. फलंदाज बाद प्रशांत काल खानावकर आल्या पावली माघारी परत येत असताना. धन्यवाद डीजे. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचची, कारण 2 बॉल 21 धाव्याची गरज असणार ती म्हणजे हरिओम बनबेल टीमला. एका बाजूने मात्र पूर्णपणे गुणवत्ता दाखवली आहे
बरट्टावर रसानी टीम ने तो दुसर बाजू मात्र संघर्ष करावा लगला हरिओम पनवे टीम ल गोलंदाज पुनः सज्ज होता पाया मिले रजत पुंडे खेलाड़ा खेला गत वर्ष रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटी वतीन सर्वोत्कृष्ट खेलाड़ू अष्टपैलू खेलाड़ हा पुरस्कार देखे मिला होता है खेलाड़ तो गोलंदाज या वेस मात्र मैच की एज घी बैकपोर्ट क्षेत्र कड़े चेडू जो है क्षेत्र चेंडू मागे तो एक धावलिया फक्त आणि फक्त या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. श्रीपोटचा चेंडू असेल या इनिंग्स मधला या षटका मधला आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 20 धावेची एक बॉल 20 धावा. चांगला क्रिकेट तुम्ही पहिला सुरुवात खूप चांगली केली होती अक्षय पवारनं तब 16 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मनीष तात्र्यानं कमबॅक केलं फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा नरेशनं 8 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केलं. संदेशनं फक्त 3 धावा खर्च केल्या. हा चेंडू शेवट गोड करतोय. सामना जरी पराभवाच्या उंबरठ्यात असला तरी मात्र आपली गुणवत्ता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गणेशपुरी संघाचा एक अष्टपैलू गुणवान क्रिकेटर प्रथमेश कोळीच्या बॅटमधून येणारा हा दणदणी षटकार. वेल प्लेड दोन्ही संघाने विनंती करा आपण लाईनअप करा एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे. रसानी टीम आपण देखील लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. त्यानंतर विनोद स्पोर्ट्स गावठण टीमला सततने वारंवार कॉल केला तो आपण देखील सहकार्य करायचं. आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. आज मात्र खूप मोठ्या संख्येने आपण पाहतोय प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहुण्यांची मांदी आली आपण पाहतोय. तर आयशा स्पोर्ट संघाचे सर्व कमिटी मेंबर्स आपण देखील शाबीर शेठ दलबी यांच्या संपर्क साधायचा. आयशा स्पोर्ट्स सर्व कमिटी मेंबर्स आपण शाबीर दलबी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कमिटी मेंबर्स या आपण एक योग्य तो डिसिजन आपण घ्यायचा. तर मी विनंती करतो विनोद स्पोर्ट्स गावठण टीमला जर तुमचा संघ नायक या 5 मिनिटाच्या आतमध्ये उपस्थित झाला नाही आहे तर तुमच्या संघाला बॉलची पॅनल्टी दिली जाईल ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडे आली आहे. तर हरिओम पनवेल टीमच्या संपूर्ण स्क्वॉडला त्यांच्या तुम्हाला पुढच्या स्पर्धेला शुभेच्छा असतील. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी होतो ज्या खेळाडूला गतवर्षी रायगड ग्रामीणमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मिळाला तो रजत पुंडे होतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 10 चेंडू 19 धावा आणि एक विकेट देखील प्राप्त केलं रजतनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरलाय. तर मी विनंती करतो विनोद स्पोर्ट गावठण टीमला आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये जर मंचावरती प्रस्थान केलं नाहीये तर तुमच्या संघाला मात्र चेंडूची पॅनल्टी दिली जाईल ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडे आली आहे. आणि या निर्णयाचे अंमलबजावणी देखील खऱ्या अर्थानं केली जाईल. कठोर कमिटी आहे आता निर्णयाचा सन्मान देखील तुम्हाला करावा लागेल ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडून आली आहे. तर मी त्यानंतर भावेश आणि बंटी भद्रिके या खेळाडूंचा देखील कॅच प्राईज झाला. तर मी